उपनगरात नवीन चार पाण्याच्या टाक्या उभारणं आणि जलशुद्धीकरण केंद्राचा अडीच एम एल डीनं विस्तार करण्याचा आराखडा कागल नगर परिषदेनं तयार केलाय कागल शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील पंचवीस वर्षाचं पाण्याचं नगरपालिकेनं नियोजन केलंय दोन हजार मध्ये हे काम पूर्णत्वाला येणार आहे त्यानंतर कागलवासियांना पाण्याची टंचाई जाणवणार नाही कागल शहराची लोकसंख्या आता जवळपास पासष्ट हजारांच्या घरात पोहोचली आहे कागल शहराला दूधगंगा नदी आणि जयसिंगराव तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो त्यासाठी चार दशलक्ष घनमीटर क्षमतेची दोन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत शहर आणि उपनगरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी अकरा टाक्या बांधण्यात आल्या सरासरी माणशी शंभर लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो दिवसेंदिवस कागलचा विस्तार होत असून नवीन उपनगर निर्माण झाली आहेत त्यामुळे कागल शहराच्या लोकसंख्येत मोठी वाढ होऊ लागलीय वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नगरपालिकेनं पाण्याच्या चार टाक्या नव्यानं बांधण्याचा निर्णय घेतलाय तसंच जलशुद्धीकरण केंद्राचा विस्तार करण्याचं धोरण आखलंय पुढील पंचवीस वर्षांचा विचार करून नगरपालिकेनं रोज एक लाख लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचं नियोजन केलंय नव्या चार टाक्या बांधण्याबरोबर जुन्या जलशुद्धीकरण केंद्राचा विस्तार करून त्याची दोन दशलक्ष घनमीटर क्षमता केली जाणार आहे याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला असून तो शासनाला सादर केला जाईल आणि सन 2023 हजार तेवीसमध्ये ही कामं पूर्णत्वाला येतील त्यानंतर कागल पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असेल